महाराष्ट्र ओबीसी युवक परिषदेच्या वतीने आज क्रांती चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. एमपीएससीच्या संकेतस्थळावरील जाहिरातीत भटके विमुक्त क आणि ड प्रवर्गावर अन्याय करण्यात आला असल्याने या जाहिरातीत त्वरित मागे घ्याव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संकेतस्थळावर जाहिरात देताना एनटीसी प्रवर्गासाठी सरळ सेवा भरती 3.5% जागा राखीव असताना केवळ 2 जागा ठेवल्या आहेत, त्यामुळे संभ्रम निर्माण झाला असून भ ज क व भ ज ड प्रवर्गाच्या उमेदवारांवर अन्याय होत आहे, त्यामुळे ही जाहिरात रद्द करून नवीन जाहिरात प्रसिद्ध करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य ओबीसी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. क्रांती चौक येथे ओबीसीच्या विविध संघटनांनीही आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले. यावेळी रामकातकडे, महेंद्र मुंडे, मोहन मुंडे, अमोल ढाकणे, विजय गावंडे आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, यामध्ये NTC आणि NTD या प्रवर्गावर जो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आणि या शासनाने जो अन्याय केला आहे, या प्रवर्गातील मुलांना यामध्ये कसल्याही प्रकारच्या जागा न देता त्यांच्यावर हा जो अन्याय केला आहे, हा अन्याय, हा तिरस्कार किंवा हा या अन्यायाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. प्रत्येक वेळी हे सरकार कुठेही गल्ली बोळात काही झालं तर संविधानाची पायमल्ली म्हणून ओरडणारं सरकार आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेलं संविधानिक अधिकाराची पायमल्ली जर करत असेल तर ही संविधानाची पायमल्ली नाही का? आणि हे सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी वर्गाचा अपमान आहे, तो अपमान अजिबात सहन केला जाणार नाही. गोपीनाथ मुंडे साहेबांनी जो संघर्ष केला तोच संघर्ष आम्ही पुढे चालू ठेवू आणि आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. या संदर्भामध्ये NTD, NTC आणि एकूण सर्व OBC प्रवर्ग एकूण या सरकारच्या विरोधामध्ये एक शैक्षणिक आमचं नुकसान करत आहे. आमच्यावर ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकाराची कुठेतरी पायमल्ली हे सरकार करत आहे, त्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थी आता रस्त्यावर उतरणार आहोत. जोपर्यंत आमची ही नवीन सुधारित जाहिरात करत नाही सरकार, तोपर्यंत आम्ही हा लढा आमचा चालूच ठेवणार आहोत. आमचं डेडिकेशन तयार झालेलं आहे. आम्ही काल पंकजा मुंडे यांच्या मार्फत आम्ही मुख्यमंत्र्यालयाने निवेदन दिलेलं आहे.